आंदोलनाची नेमकी भूमिका आहे की संजय राऊतचा आमचा त्यांच्याबद्दल निषेध आहे, कारण का आम्ही जेव्हा सरांचा जेव्हा सत्कार केलेला ना, तेव्हा त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या या बातम्या सुरू आहेत की आम्ही कोळी लोक नोकरीसाठी भाड्याने आणलेली लोक आहेत, आमच्या कोळी समाजावर हा म्हणे म्हणतात ना की नाही अन्यायातर्फे म्हणे एकदम प्राण काही बोलतात काही म्हणे आपल्या मनाला येईल तसं ते बोलत आहेत. आणि आमच्या सत्काराला फक्त आमचं कोळीवाडा आणि कोळीवाड्यातली माणसंच होती, आम्ही कोणीही भाड्याने आणले नव्हतो. आणि दरवेळेस कोळी लोकांबद्दल बोललं तर कोण सहन करेल, म्हणून आमचा फक्त निषेध आहे. मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार केलेला, त्याच्यात संजय राऊत सकाळचे उठून दारू पितात का मला वाटत नाही, चहा पितात का दारू पितात त्यांनाच माहिती असेल. उठल्या बोलतात कोळी बांधव नव्हते, कोळी लोकांनी पाठ दाखवली, आम्ही पाठ दाखवणारेतले नाही, आम्ही छातीवर हे करणार. आणि पूर्ण कोळी समाज, कोळी माझ्या बंधू भगिनी दागिने घालून आम्ही इथून बसने नव्हतो गेलो, त्यांनी बघायला पाहिजे होतं कसे गेलो ते. इथून बँड वाजत चालत गेलेलो, चालत जाताना पण ते बोलत होते की अशा झाले मुख्यमंत्र्यांना पाठ दाखवली, ज्यांनी काम केलं आमचं त्यांचा आम्ही सत्कार केला. पण सत्कार करणार त्यांना जमलं नाही, त्यांचा सत्कार त्यांचा हजम नाही झाला, कारण त्यांचे इकडचे लाडके आदित्य ठाकरे इकडचे आमदार आहेत ना, तेच कधी येत नाहीत आम्हाला भेटायला. तर त्यांना कोळी लोकांचं काय पडलं आहे, जे एकनाथ शिंदे साहेब करतात आमच्यासाठी तर ते लोक करतात, तर त्यांना काम करू नये म्हणून ते कोळी लोकांवर दाग लावतात. त्या शिंदे साहेबांवर हे करतात की तुम्हाला पाठ दाखवली, पाठ दाखवली, मीठ मीठ चोलतात मीठ. आज आपला कोळीवाडा वर्मीच कोळीवाडा नाही, सर्व कोळीवाडा संजय राऊतला सांगून देऊ की परत आमच्याबद्दल एकही शब्द वाईट बोललास तर हा डायरेक्ट मोर्चा तुझ्या सामनावर आल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत आदित्य ठाकरे.